तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते. तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नसला तरी सुद्धा 15 ते 17 मे पर्यंत कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच या वादळामुळे कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर सुद्धा पाऊस होणार असल्याची शक्यता पणजीच्या वेधशाळेनं वर्तवली आहे. दरम्यान समुद्र किनारपट्टीवरती स्थानिक प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफची 5 पथकं जी आहेत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत. 15 ते 17 मे पर्यंत हा धोका कायम आहे. अभी जो है इसका स्टेटस, जैसे मैंने बताया, डिप्रेशन नाम के जो स्टेट है उसमें है. इसका फर्दर इंटेंसिफिकेशन होगा, डीप डिप्रेशन बनेगा और उसके बाद 15th यानी कि कल सुबह को अर्ली मॉर्निंग के अराउंड ये एक साइक्लोन बनने का चांस है. और जैसे ये साइक्लोन बनेगा फिर भी उसका मूवमेंट जारी रहेगा, उसका जो है नॉर्थ नॉर्थ वेस्टवर्ड जो मूवमेंट है वो जारी रहेगा और कर्नाटका, गोवा और साउथ कोंकण कोस्ट, साउथ महाराष्ट्र, ये सब कोस्ट के पैरेलल में होके फर्दर वो गुजरात कोस्ट की ओर जाने का चांसेस है. तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरील धोका टळला असला तरीही काही राज्यांना हा धोका मात्र कायम आहे. यामुळे 5 राज्यांसाठी एनडीआरएफच्या 53 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत आणि यापैकी 24 तुकड्या केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान केरळ सरकारजवळून 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरील धोका हा टळला असला तरीही काही राज्यांना हा धोका मात्र कायम आहे आणि त्यामुळे 5 राज्यांसाठी एनडीआरएफच्या 53 तुकड्या या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी 24 तुकड्या केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दाखल होत आहेत.